प्रसाद जी एक अतिशय यशस्वी उद्योजक आहेत आणि त्यासोबत एक उत्तम राजकारणी देखील आहे. पण उद्योगामध्ये जे काही त्यांना यश मिळालं ते यश स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता वेगवेगळ्या माध्यमातून ते आणि नीता वहिनी विविध सेवा प्रकल्प या ठिकाणी चालवतात आणि समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला कसं मदत करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न या माध्यमातून चालतो. विशेषतः आरोग्याच्या क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या ज्या सेवा त्यांच्या विविध प्रकल्पातून दिल्या जातात त्यातनं समाजातला जो गरीब आहे जो शेवटचा व्यक्ती आहे या शेवटच्या व्यक्तीला निश्चितपणे त्या ठिकाणी मोठी मदत होते. आज या डायलिसिस सेंटरच्या माध्यमातून एक अतिशय उत्तम व्यवस्था त्यांनी या ठिकाणी सुरू केली. रोज 42 डायलिसिस या ठिकाणी होणार आहेत आणि सुरुवातीला केवळ 600 रुपये त्याच्याकरता चार्ज केला जाणार आहे आणि त्यांनी मला सांगितलं की लवकरच माझा प्रयत्न आहे की 100% मोफत हे डायलिसिस कसं करता येईल त्याची व्यवस्था लागल्यानंतर त्याची घोषणा देखील मी करणार आहे असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं. आज खरं म्हणजे गरिबांना झोपडपट्टीत राहणाऱ्या अनेक लोकांना हा प्रश्न असतो की अशा प्रकारचा किडनीचा किंवा कुठला रोग झाल्यानंतर ज्यावेळी डायलिसिसची आवश्यकता पडते ती वर्षानुवर्ष सातत्याने ते डायलिसिस घ्यावं लागतं आणि अशा परिस्थितीमध्ये त्याचा एक मोठा वित्तीय भार पडतो, मोठ्या प्रमाणात त्याला खर्च येतो आणि सामान्य माणूस तो खर्च या ठिकाणी खऱ्या अर्थानं पेलू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी प्रधानमंत्री जनआरोग्य योजना काढून त्या योजनेच्या माध्यमातून गरिबाला 5 लाखापर्यंतचा इलाज मोफत केला आहे. पण त्यासोबत त्यांनी समाजातल्या विविध लोकांना आव्हानही केलं आहे की समाजातल्या विविध लोकांनी पुढे येऊन आपापल्या परीनं समाजाकरता काही व्यवस्था उभ्या कराव्या आणि त्याच आव्हानाला प्रतिसाद देत या ठिकाणी सन्माननीय प्रसाद लाड साहेबांनी अतिशय उत्तम अशा प्रकारचं डायलिसिस केंद्र या ठिकाणी सुरू केलं आहे. अतिशय चांगली व्यवस्था आहे, आधुनिक मशिनरी आहे आणि विशेषतः एच.जे. दोषी घाटकोपर इंदूसभा हॉस्पिटल याला मॅनेज करणार आहेत. चांगले नेफ्रोलॉजिस्ट आहेत, चांगल्या प्रकारचा सगळा स्टाफ आहे, त्यामुळे मला विश्वास आहे की अतिशय चांगली सेवा या ठिकाणी मिळेल. आणि विशेषतः विश्व हिंदू परिषद कोकण प्रांताच्या वतीनं जे शिवकल्याण केंद्र चालतं त्यांनी याच्यामध्ये एक मोठा पुढाकार घेतलेला आहे. विश्व हिंदू परिषदेच्या शिवकल्याण केंद्राच्या माध्यमातूनही विविध चांगले उपक्रम चालतात आणि मला विश्वास आहे की या डायलिसिस सेंटरच्या माध्यमातून गरीब माणसाची सेवा होईल आणि त्याला जेव्हा अडचण येईल अशा परिस्थितीमध्ये त्याच्याकरता मदतीला आमदार प्रसाद लाड यांच्या नेतृत्वात हे डायलिसिस सेंटर धावून जाईल. मी डायलिसिस सेंटर चालवणाऱ्या सगळ्या मंडळींना मनापासून शुभेच्छा देतो आणि इथे येणाऱ्या प्रत्येकाला आरोग्य लाभ व्हावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.